नमस्कार मंडळी या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत खादी हे स्वातंत्र्याचं प्रतीक आहे असे आपल्याला महात्मा गांधीजी सांगून गेले होते राज्य शासनाच्या उद्योग मंत्रालयाच्या अधिपत्याखाली खादी ग्रामोद्योग मंडळ हे कार्य करत असतं खादीच्या जास्तीत जास्त वापराकडे तरुणांना आकर्षित करण्यासाठी आणि त्याचबरोबर देशातला पैसा देशातच वापरला जावा या अनुषंगाने खादी ग्रामोद्योग मंडळाच्या अनेक योजना कार्यान्वित आहेत त्या संबंधितच आज आपण चर्चा करणार आहोत कारण का आजचा आपला विषय आहे खादी ग्रामोद्योग मंडळाच्या विविध योजना आणि ह्या विषयासंदर्भात महत्वपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत खादी ग्रामोद्योग मंडळ मुंबई येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले बिपिन जगताप सर नमस्कार सर खूप खूप स्वागत तुमचं या कार्यक्रमात सरा तर मग मंडळी वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या विषयाला सर सर्वप्रथम मला सांगा की खादी ग्रामोद्योग मंडळ हे जे स्थापन केलं गेले त्याचा नक्की उद्देश काय आहे का महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ हे एकोणीसशे बासष्ट साली विधानमंडळाच्या कायद्यान्वे स्थापन झालेलं शासनाचं एक असं कार्यालय आहे की ज्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना रोजगार निर्मिती व्हावी रोजगाराला अर्थसहाय्य उपलब्ध व्हावं आणि त्या अर्थसहाय्याच्या माध्यमातून गावं समृद्ध व्हावीत ती अर्थशास्त्रीय दृष्ट्या सक्षम व्हावीत या अनुषंगाने एकोणीसशे बासष्टपासून महाराष्ट्र महाराष्ट्राचे खादी ग्रामोद्योग मंडळ महाराष्ट्रामधील ग्रामीण भागासाठी कार्यरत आहे या मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये विविध योजना चालवल्या जातात आणि त्याच्या माध्यमातून ज्या लोकांना बेरोजगार तरुण असतील महिला बचत गट असतील या सगळ्यांना या मंडळामार्फत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिलं जातं आणि त्याचा एक अत्यंत चांगला फायदा महाराष्ट्रातील लोकांना होता बरोबर सर जसा तुम्ही उल्लेख की योजना कार्यान्वित ज्या आहेत तर कुठल्या खादी ग्रामोद्योग मंडळाच्या योजना सध्या चालू आहेत राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या विविध योजना आहेत याच्यामध्ये पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ही केंद्र सरकारच्या खादी आयोगाची एक अत्यंत चांगली योजना आहे याच्या माध्यमातून पंचवीस लाख रुपयापर्यंत आपल्याला अर्थसहाय्य उपलब्ध होत बँकांमार्फत आणि ज्याच्यामध्ये जे काही प्रोडक्शन आहे किंवा जे उत्पादित करणारे एखादी गोष्ट त्याच्यासाठी लोन दिलं जातं ज्याच्या माध्यमातून आपल्याला पस्तीस टक्के एवढं अनुदान दिलं जातं आणि त्यामुळे या योजनेचा फायदाही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात होत आहे शिवाय याच्यामध्ये अजून एक चांगली गोष्ट अशी आहे की सेवा उद्योग जो आहे तो त्या उद्योगाला सुद्धा दहा लाख रुपयापर्यंत या मर्यादेत या कर्ज दिलं जातं खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत आणि विशेष म्हणजे ज्याच्यामध्ये एस सी एसटी ओबीसी अपंग माजी सैनिक महिला असे जर असतील तर त्यांच्यामध्ये त्यांना जवळपास पस्तीस टक्के एवढं अनुदान दिलं जातं आणि जे खुल्या प्रवर्गातील आहेत त्यांना पंचवीस टक्के अनुदान दिलं जातं ही एक योजना आहे की त्याचबरोबर आपण विशेष घटक नावाची एक योजना आमची आहे की ज्याच्या माध्यमातून आपण विशेष घटक जे स्पेशली अनुसूचित जातीचे लोक आहेत त्यांच्या उद्योगासाठी आपण या योजनेतून फायदा देतो आणि ही सामाजिक न्याय जो आहे तो या योजनेतून अत्यंत चांगल्या पद्धतीने अधोरेखित होतो त्याच्यामध्ये पन्नास टक्के एवढं अनुदान दिलं जातं जास्तीत जास्त दहा हजार रुपये आणि जे छोटे छोटे दारिद्र्यशेखाली लोक आहेत त्यांना दारिद्र्यशे वर आणण्यासाठी या योजनेतो आपण जास्तीत जास्त त्या लोकांना फायदा देतो अरे याशिवाय मग खादी ग्रामोद्योग मंडळाच्या अजूनही खूप योजना आहेत महाराष्ट्र राज्य त्यानंतर क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम हा जो एक आहे त्याच्या माध्यमातूनही क्लस्टर जे सामूहिक सुविधा केंद्र लोकांना देण्यासाठी अशा पद्धतीची अशी क्लस्टर्स महाराष्ट्रात आहेत पण आता सध्या स्थिती महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत कोणत्या नाविन्यपूर्ण अशा योजना राबवल्या जात आहेत त्याबद्दल काय सांगा अत्यंत चांगला प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ हे जे मंडळ आहे हे महाराष्ट्रातील लोकांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देतं उद्योगासाठी पण अनेकदा काय होतं की ते अर्थसहाय्यातून छोटे छोटे उद्योग उभे राहतात परंतु त्या उद्योगातून त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणं हा एक मुख्य उद्देश आहे त्या अनुषंगाने आम्ही आता महाखादी हा नवीन ब्रँड विकसित केला आहे राज्य खादी ग्राम उद्योग मंडळाचे मान्य सभापती राज्यमंत्री दर्जा आहे त्यांचा विशाल चोरडिया आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रिचा बागलासे आय एस ऑफिसर आहेत या यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ मागच्या एक दोन तीन वर्षात खूप मोठ्या प्रमाणात काम करत आहे आणि त्याच्या माध्यमातून महाखादी हा ब्रँड आम्ही विकसित केलेला महा आहे महाखादी ब्रँडचा अठ्ठावीस सप्टेंबरला माननीय उद्योगमंत्री सुभाजी देसाई साहेब त्यानंतर उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते मंत्रालयात आम्ही महाखादी ब्रँड लॉन्चिंग केला महाखादी हा ब्रँड ग्रामीण भागातील लोकांनी जी उत्पादनं तयार केली आहेत त्या उत्पादनांना स्वतःची ओळख निर्माण करून देणार आहे त्याच्यामुळे त्या लोकांना स्वतःचा आत्मबल वाढवून देणार आहे उद्योग जे बंद पडतात त्या उद्योगांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं उद्योग पुढेच घेऊन जाण्यासाठी हा ब्रँड उपयोगी पडणार आहे पण मग सर आता एवढा जर महाखादी ब्रँड आपल्या लोकांसमोर येत आहे तर मग ह्या पाठीमागचा उद्देश असा काय आहे ही जी महाखादी यात्रा जी हो। सुरू झालेली आहे त्याबद्दल काय सांगाल महाखादी यात्रा ही एक मोठी गोष्ट आहे जसं महाखादी हा ब्रँड आम्ही अठ्ठावीस सप्टेंबरला मंत्रालयात सुरू केला आणि महाखादी ब्रँडच्या मागचा उद्देशच असा होता की ग्रामीण भागातील लोकांना आपल्या तयार केलेल्या वस्तूची ओळख निर्माण करून देणं आणि लोकांच्या पर्यंत म्हणजे त्या मागची एक गोष्ट अशी आहे की आम्ही मंत्रालयात दोन वेळा खादी ग्राम उद्योग मंडळाची प्रदर्शनं भरवली आणि विशेष म्हणजे ह्या दोन्ही प्रदर्शनांना फार मोठ्या प्रमाणात लोकांनी प्रतिसाद दिला त्याच्यामुळे काय झालं की या प्रतिसादामुळं आपल्याला लोकांना शहरातील लोकांना ग्रामीण भागातील सगळ्या वस्तूंची अत्यंत मोठ्या प्रमाणात त्यांना मागणी आहे आणि त्यामुळं काय झालं की या सगळ्या वस्तूंना आपण म्हणजे दोन दिवसात काही लाख रुपयात ह्याची विक्री झाली म्हणजे पंधरा ते अठरा लाख रुपये यांची विक्री होऊ शकते म्हणून हा ब्रँडच्या माध्यमातून आपण महाखादी यात्रा काढली आणि नऊ ऑक्टोबरला महाराष्ट्राचे महामयम राज्यपाल सी विद्यासागर रावसाहेब यांच्या शुभा हस्ते त्याचबरोबर राज्याचे अर्थमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेब आणि राज्यमंत्री या सर्वांच्या शुभा हस्ते आम्ही महाखादी यात्रा राजभवन मुंबई ते राजभवन नागपूर अशी काढली ज्याच्या माध्यमातून जवळपास वीस जिल्ह्यात ही यात्रा गेली त्या प्रत्येक जिल्ह्यात आम्ही तीन तीन दिवसाची प्रदर्शनं घेतली आणि त्या तीन तीन दिवसाच्या प्रदर्शनात लाखो रुपयांची विक्री या माध्यमातून झाली म्हणजे पंच्याहत्तर दिवस ही यात्रा चालली बरोबर आणि ह्या पंच्याहत्तर दिवसाच्या कालावधीत जवळपास पस्तीस लाख रुपयाची विक्री या माध्यमातून ग्रामीण उद्योजकांची झाली आणि महाखादी ब्रँडचा जो प्रचार प्रसिद्धी आहे तीही मोठ्या प्रमाणात झाली आणि त्याचा नुकताच समारोप आम्ही नागपूर येथे आता केलेला आहे खादी ग्रामोद्योग मध्ये महत्वाचा आहे मध किंवा मधावरती जी मधाचा जो व्यवसाय आहे त्याबाबत तर मग मधाची अशी योजना काय आहे मध हा सुद्धा एक अत्यंत चांगला प्रॉडक्ट आहे खादी ग्रामोद्योगचा आणि आपण जसं महाखादी महाखादी हा फक्त खादीच्या कपडापुरता किंवा वस्त्रांपुरता मर्यादित नाही म्हणजे महात्मा गांधी असं म्हणतात की खादी हे फक्त वस्त्र नाही तो एक विचार आहे तो आहे गावं समृद्ध करण्याचा तो आहे गावं आर्थिक आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा आणि त्या अनुषंगाने आम्ही महाखादी हा ब्रँड डेव्हलप केलेला आहे तर त्याचबरोबर आमचा मधाचा जो मधुबन ब्रँड आहे तोही फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये अत्यंत प्रसिद्ध झाला आहे शुद्ध मध जर कुठला असेल तर तो मधुबनचा मध आहे असं लोक आवर्जून सांगतात त्याच्यामागचं कारण असं आहे की हा मध जो आहे ना याला ऑर्गेनिक दर्जा आम्ही प्राप्त करून घेतलेला आहे आणि महाबळेश्वर कोल्हापूर हा पश्चिम घाटामधला हा सगळा मध एकत्रित करून संकलित करून त्याला मधुबन या नावाने विक्री केला जातो okay. विशेष म्हणजे मागच्या दोन वर्षामध्ये मा मधुबनची विक्री जवळपास वीस ते पंचवीस पट एवढी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्याचा फायदा असा झाला yeah. आहे की हा मधुबन ब्रँड जो आहे ना तो लोकांनी आपला ब्रँड म्हणून स्वीकारलेला आहे शुद्ध मधासाठी हा ब्रँडचा जास्तीत जास्त लोक वापर करतात म्हणून मधुबन आणि महाकाली हे दोन्ही ब्रँड मागच्या दोन वर्षात विकसित झाले आहेत आणि त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जे ग्रामीण रोजगार आहे महाराष्ट्रातील जे अत्यंत होतकरू उद्योजक आहेत त्यांना हा स्वतःचा ब्रँड मिळालेला आहे आणि हा राज्य शासनाने त्यांच्यापर्यंत पोहोचवलेला आहे बरोबर पण ही जी मध uh, मधाची जी धोरणं आहे किंवा याबाबत तुम्ही काय सांगाल प्रकारे विकसित झाली किंवा प्रकारे खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत ह्याला एवढं लोकांपर्यंत पोहोचवला गेला त्याबाबत काय सांगाल खादी ग्रामोद्योगचं धोरण मुळातच हे आहे उद्देश असा आहे की ग्रामीण भागातील लोकांना अर्थक्षम करणं सक्षम करणं आणि त्यांना रोजगार उपलब्ध दे करून देण्याबरोबरच त्यांना बाजारपेठ जी आहे mm. ती फार महत्वाची असते कोणताही ज्यावेळेस एखादा उद्योजक उभा राहतो ना त्यावेळेस सगळ्यात मोठी अडचण असते की त्याला अनेकदा अर्थक्षम बनवणं सोपं असतं पण त्यांना बाजारक्षम त्यांना उद्योगाला त्याला मार्केटिंग करणं फारच अवघड बनतं आणि त्यामुळे महाराष्ट्रातले अनेक उद्योग बंद पडतात म्हणजे आपल्याकडे असं बघितलं जातं की बचत गटमध्येच प्रमाणात वस्तू बनवतात पण ते विक्री करण्याचं साधन नसल्यामुळे अनेक बचत गटांना परत तो व्यवसाय बंद करावा लागतो या अनुषंगाने याचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की आपण जर यांना अत्यंत चांगलं आकर्षक पॅकेजिंग केलं त्याचबरोबर त्यांना चांगल्या पद्धतीचं चा, त्यांचं ब्रँडिंग केलं आणि त्या माध्यमातून जर आपण त्यांच्या सगळ्या मालाला बाजारात घेऊन गेलो तर मग त्याचा उठाव चांगला होऊ शकतो आणि त्या अनुषंगाने आम्ही महाखादे आणि मधुबन हा दोन ब्रँड बनवले मधुबन या बाबत तुम्ही सर अधिक सविस्तरित्या काय सांगू शकता की जेणेकरून आम्ही म्हणजे ह्या मधाचा जो प्रकार आहे त्याबाबत काय सांगाल मधुबन हा ब्रँड आहे ना आपल्याला आज बाजारात जर आपण गेला तर आपल्या लक्षात येईल की बऱ्याचदा एकाच रंगाचे मध असतात एकच त्याचे फ्लेवर असतात परंतु मधुबन हा ब्रँड आहे ना हा प्रत्येक वेगवेगळ्या फ्लोरा जो वनस्पतींचा आहे त्याचा वेगवेगळा ब्रँड आहे उदाहरणार्थ आपला ओव्याचा मध आमच्याकडे भेटेल त्याचबरोबर जांभूळ हानी आमच्याकडे भेटेल त्याचबरोबर सूर्यफुल मध भेटेल आमच्याकडं त्याच नंतर आमच्याकडे तुम्हाला मोहरीचा मध मिळेल तर हे फ्लोरा जे आहेत वेगवेगळे आणि त्याची टेस्ट वेगवेगळे आहे त्याचे रंग वेगवेगळे आहेत ओव्याचा रंग थोडासा काळपट पण ओव्याच्या टेस्टचा मिळेल सूर्यफुलाचा रंग आहे तो पिवळसर मिळेल आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या सगळ्यांचा फायदा असा आहे की त्या त्या फ्लोरामध्ये मधमाशीनं त्या त्या वनस्पतीवरून हा कलेक्ट केलेला मध आहे आणि तो आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारात मिळतो त्याच्यामुळे ऑर्गॅनिक मध मिळेल याचा फायदा असा आहे की या हा जो मध आहे ना हा अत्यंत आरोग्यदृष्ट्या फार महत्वाचा आहे आणि तो मध शुद्ध मिळणं फार महत्वाचं आहे त्या अनुषंगाने मधुबन हा शासनाचा मध आहे आणि विशेष म्हणजे या मधाच्या फायद्यातून सुद्धा शेतकऱ्यांना पंधरा टक्के नफा वाटा वर्षाच्या शेवटी दिला जातो सर आता जसं तुम्ही उल्लेख केला की शुद्ध मध आपण बाजारात जातो आणि शुद्ध मधाशी म्हणजे मी पण जेव्हा मध जाते तेव्हा पहिल्यांदा मला प्रश्न पडतो की ह्याच्यातला शुद्ध कोणता त्याच्यावरती जे काही लिहिलेलं असतं त्याच्यावरती किती विश्वास ठेवायचा ती पुढची गोष्ट आहे पण ती शुद्धता कशी ओळखावी किंवा याबाबत तुम्ही काय सांगा शुद्ध मध म्हटलं तर मधुबन मध शेतकऱ्यांचा मध आहे पण त्याच्याबरोबर मला असं वाटतं की शेवटी ह्या सगळ्या ज्या रासायनिक तपासण्या आहेत त्यानंतरच आपण शुद्ध मधाची खऱ्या अर्थाने चाचणी करू शकतो मात्र महाबळेश्वर किंवा पश्चिम घाटामधले जे लोक आहेत ते अत्यंत शुद्ध मध आणि खादी ग्रामोद्योगच्या मध संचालनालयामार्फत त्यांना अत्यंत चांगलं प्रशिक्षण दिलं जातं शुद्ध मध कसं काढायचं ते सगळं शिकवलं जातं मधमाशांना न मारता ही लोक अत्यंत चांगल्या पद्धतीने मध काढतात आणि तो चांगला शुद्ध असलेला मध आहे ना तो आम्ही विकत घेतो त्याच्या प्युरिटीच्या टेस्ट आम्ही घेतो त्यानंतर त्याची बाजारात आम्ही त्याला पाठवतो हो त्यामुळे आपण बाजारातून घेताना शुद्ध मध जो आहे तो अनेकदा त्याच्यावरच्या फक्त लेबलवरती न जाता त्याच्या आतल्या सगळ्या जो प्रॉडक्ट आहे त्याला ते टेस्ट आहे का त्याला तो फ्लोरा आहे का सगळ्यांचा अभ्यास पूर्ण शुद्ध मठ ठर बरोबर पण सर आता जे तुम्ही सांगताय की खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत नाही मध आहेत आणि पण मग ह्या वस्तू आम्हाला कुठे उपलब्ध होऊ शकतात कारण का बाकीच्या ज्या वस्तू आम्हाला कुठे पण उपलब्ध होऊ शकतात तर त्याबाबत काय सांगाल अत्यंत चांगला प्रश्न आहे की अनेकदा काय होतं की लोकांना खादी ग्रामोद्योगच्या वस्तूंबाबत आहेच परंतु ही विश्वासार्हता त्यांना ते वस्तू विकत घेण्यापुरत्या किंवा तेवढ्या पुरता अवलंबून सतत मिळाव्यात हा एक त्याच्या मागचा मुख्य गोष्ट आहे तुम्हाला एक सांगायला आनंद मला असं वाटेल की ब्रँडिंग केल्यानंतर म्हणजे बघा याच्यामध्ये मागच्या एक दोन वर्षामध्ये विशाल चोरडिया आणि डॉक्टर रिचा बागला यांच्या माध्यमातून खादी ग्रामधे बरेच बदल झालेले आहेत त्याच्या माध्यमातून आम्ही काय केले की अठ्ठावीस सप्टेंबरला आम्ही एक ब्रँड लॉन्च केला महाखादी नऊ सप्टेंबर ते सतरा डिसेंबर महाखादी यात्रा काढली आणि ही सुद्धा मा, महामाई राज्यपाल महोदय यांच्या शुभ हस्ते याचा प्रारंभ झाला विशेष म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकत्र मिळाव्यात म्हणून महाकादी शॉपीचं सुद्धा आम्ही उद्घाटन आताच सोळा नोव्हेंबरला मान्य मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही पुण्यामध्ये केलं आहे शिवाजीनगरला आमचं तिथं कागद संस्थेचं एक मोठं ऑफिस आहे आणि त्या कार्यालयाच्या आवारामध्ये शिवाजीनगरला मसोबा गेटच्या समोर ही महाकादी शॉपी पण आहे विशेष म्हणजे आम्ही महाबळेश्वरच्या मतसंचालनालयामार्फत फिरतं पण मदाच्या बाबतीत आम्ही विक्री करण्यासाठी सुरू केले आणि मुंबईमध्ये सुद्धा भविष्यामध्ये आम्ही फिरती विक्री केंद्र सुरू करणार आहोत बेरोजगार तरुण आहेत किंवा जे महिला बचत ज्या महिला आता व्यवसाय चालवत आहेत पण तेवढा त्यांना त्याच्यामध्ये ते नफा मिळत नाहीये तर अशा लोकांना अशा आपले जे प्रेक्षक आता आपला कार्यक्रम बघत असेल त्यांना खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत काय मदत होऊ शकते अखादी ग्रामोद्योग मंडळामार्फत आपण मोठ्या प्रमाणात रोजगार देत असतो याच्या माध्यमातून आता डिजिटल इंडिया जे आहे त्या पद्धतीनं आपण पंतप्रधान रोजगार कार्यक्रम योजना ही सुद्धा के व्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट के ऑनलाईन पी पीई पोर्टलवरतीच आपण घर बसल्या याचा फॉर्म भरू शकतो याच्यामध्ये फक्त आधार कार्ड आपलं सर्टिफिकेट एज्युकेशनचं त्यानंतर आपल्या गावाच्या लोकसंख्येचा दाखला वीस हजार वीस हजार लोकसंख्येच्या आतला आणि आपलं जातीचं सर्टिफिकेट एवढं अपलोड केल्यानंतर प्रोजेक्ट रिपोर्ट अपलोड केल्यानंतर आपला घर बसल्या कुठंही कार्यालयात न जाता आपला फॉर्म भरू शकतो आणि त्या माध्यमातून आपण या योजनेचा फायदा घेऊ शकतो विशेष घटक योजनेचाही तशाच पद्धतीने आमचे जिल्हा कार्यालय तालुका कार्यालय त्या ठिकाणी जाऊन आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता मधमाशा पालनाची सुद्धा आम्ही आता मधुबन जी आमची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट मधुबन हनी डॉट कॉम या वरती जाऊन आपण मद, मद वेगवेगळ्या वेग पद्धतीचे मध कोणते ते पाहू शकता पण जर मला कुठला टेलरिंगचा व्यवसाय चालू करायचा असेल किंवा कुठल्या खाद्य वस्तूंचा व्यवसाय चालू चा करायचा असेल तर त्यामध्ये मला खादी ग्रामोद्योग मंडळ कशा प्रकारे मदत करू शकतं की म्हणजे कशा प्रकारच्या योजना विविध व्यवसायांमध्ये पण मला त्याचा लाभ होऊ शकतो विविध योजना आहेत त्याच्या माध्यमातून आपण जे कोणी ज्यांना कोणाला प्रॉडक्ट तयार करायचे असतील किंवा उत्पादन तयार करायचे असतील तर त्यांनाही याच्यामधून लाभ मिळू शकतो आणि hmm. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी त्यांचा प्रॉडक्ट तयार केल्यानंतर खादी ग्राम उद्योगच्या महाखादी शॉपी मधून ते विक्री करू शकतात त्यानंतर परत याच्या माध्यमातून ते विक्री केंद्रामार्फत त्यांची विक्री करू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं की खादी ग्रामोद्योग वेग वेगवेगळी एक्झिबिशन भरवतं hmm. प्रदर्शन भरवतं आणि या प्रदर्शनाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद भेटतो त्याचाही आपण ह्या लोकांना लाभ देऊ शकतो त्याच्यामुळं फक्त आता आपण पण थोडस पुढे यायला पाहिजे खादी उद्योग मंडळाच्या एका पावलाबरोबर आपलंही एक पाऊल असेल तर महाराष्ट्राचाच नाही तर संपूर्ण देशाचा विकास अत्यंत मोठ्या प्रमाणात मोट होऊ शकतो पण मग सर आता आपल्या प्रेक्षकांना किंवा जे तरुण उत्सुक आहेत किंवा जसं की रोजगार निर्मितीबाबत तुम्ही तरुणांना आता काय संदेश देऊ शकता की त्यांनी ह्याकडे वळलं पाहिजे तरुणांना एवढा संदेश असेल की तरुणांनी मोठ्या प्रमाणात रोजगाराकडे आता वळलं पाहिजे नोकऱ्यांची आता जर स्पर्धा पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणात नोकऱ्या शासकीय असेल किंवा निमशासकीय असतील सगळ्याच नोकऱ्या खूप मोठ्या प्रमाणात कमी होत आहेत आपण कमी नोकऱ्यांच्या मध्ये अजून महत्वाचं म्हणजे वेगवेगळ्या कंपनी सुद्धा आज मोठ्या प्रमाणात कमी सॅलरीमध्ये अनेक बेरोजगार तरुणांना वागवत आहेत तर ह्या पद्धतीनं जगण्यापेक्षा आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं शासनाच्या ह्या ज्या वेगवेगळ्या विभाग आहेत शासनाचं खादी ग्राम उद्योग असेल किंवा सूक्ष्म लघु उद्योग मंत्रालयाची सगळी लोन देणारी कार्यालय असतील या माध्यमातून आपण आज आपल्याला सक्षम करण्यासाठी आपल्या गावात आपला रोजगार उपलब्ध होण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले पाहिजेत मी एवढं सांगू शकतो की एखादा नोकरदार माणूस हे आपल्या एका आत्ता स्वतःच्या आयुष्यापुरतं काम करतो परंतु एक उद्योजक हा पुढच्या चार पिढ्यांसाठी काम करत असतो तो अनेक लोकांना रोजगार देत असतो त्याच्यामुळे ह्याच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना पालन पोषण करण्याची जबाबदारी ही उद्योजकामध्ये आहे त्याच्यामुळे लोकांनी तरुणांनी महिला बचत गटांनी एकत्र येऊन अत्यंत चांगल्यापणे उद्योग सुरू केले तर त्यांना खादी ग्राम उद्योगच काय सगळेच विभाग आपापल्या परीनं प्रयत्न करत नक्कीच नक्कीच प्रेक्षक हो आत्ता जे आपल्याला सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्यावरून एवढंच समजतं की रोजगार निर्मिती आणि त्याचबरोबर देशाचा आर्थिक विकास वाढवण्याची ताकद फक्त ह्या क्षेत्रात आहे आणि ह्या ज्या खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत ज्या विविध योजना लागू केलेल्या आहेत त्या सगळ्यांचा आपण लाभ घेणं खूप गरजेचं आहे विपिन जगताप सर तुम्ही इकडे आलात आणि एवढं महत्वपूर्ण असं मार्गदर्शन आम्हाला केलं त्याबद्दल दूरदर्शन सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे खूप खूप आभार थँक्यू धन्यवाद